नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया राठीिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे कानन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे कानन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक दोन आरण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अबोल या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे अबोल या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी दोन बोलका या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न तिसरा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे तर व्यवहार ज्ञान नसलेला आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी क्रमांक तीन व्यवहार शून्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न चौथा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे त्या ठिकाणी मन आहे खाण तशी माती आपल्या ठिकाणी जास्त जुळणारी मन ओळखायची आहे त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जास्त जुळणारी मन ओळखायचे खाण तशी माती जास्त जुळणारी मन ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बाप तसा बेटा या ठिकाणी योग्य आन्सर आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा आहे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे तर या ठिकाणी वाक्यप्रचार आहे अर्धचंद्र चंद्र देने आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अर्ध चंद्र देणे म्हणजेच काढून टाकणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे पाताळ यंत्री या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे पाताळ यंत्री या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अतिशय कुटील कारस्थान या ठिकाणी योग्यसर आहे प्रश्न क्रमांक सातवा मांजरपाट चिली पिली हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द मांजरपाट चिली पिली हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तामिळ भाषा या ठिकाणी योग्य सर होईल जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विशेष या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा मित्र या शब्दाचे आपला भाववाचक नाम सांगाय मित्र या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम सांगायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मित्रत्व या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक दहावा मी चित्रपट पाहत असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे त्या ठिकाणी औषक्रमांक तीन रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आळंदी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी औषू क्रमांक तीन इंद्रायण नदी या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक बारा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे राठीगाणी औषध क्रमांक तीन भोगावती नदी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न तेरावा तापी नदीच्या आपल्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या आहेत तापी या नदीच्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या आहेत राठीगाणी औषध क्रमांक तीन पूर्णा व गिरणा नद्या या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा शिंगाडे या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे शिंगाडे या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मुकुट बन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भंडारधरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडारधरा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्राठीणी ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर जिल्हा ठिकाणी योग्य होईल क्रमांक सोळावा चिंतामणी हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे चिंतामणी हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन थेऊर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आरनाळा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आरनाळा हा सागरी किल्ला ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कुंभारली घाट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वात जास्त उत्पन्न हे काढले जाते महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वात जास्त उत्पन्न हे काढले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदी खोरे या ठिकाणी योग्यान सिरो क्रमांक वीस महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कोयना जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक वाघ दिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो या ठिकाणी औषध क्रमांक चार एकोणतीस जुलै या ठिकाणी योग्यांचे रोईल क्रमांक बावीस भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार राजस्थान राज्य ठिकाणी योग्यांशी होईल प्रश्न क्रमांक तेवीस वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे साठ या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चोवीस गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो गहू उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले होते जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले गेले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस डिसेंबर सन एकोणीसशे अकरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेमेरिका या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये नाही खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यामध्ये नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस ते चोवीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस तांदळाचे सर्वात जास्त दर हेक्टरी उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त तांदळाचे जा उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भारतामध्ये तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा बेकी कोणाकडे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा बेकी कोणाकडे सोपवतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राज्यपालाकडे या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस डाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये डाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य होईल क्रमांक तेहतीस महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एक सप्टेंबर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र पशु वैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालील कोणत्या वर्षी करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना नागपूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन दोन हजार या ठिकाणी योग्यानसे क्रमांक पस्तीस सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हैदराबाद या ठिकाणी योग ग्यान सिरोल क्रमांक छत्तीस देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य क्रमांक तीस सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन दोन हजार चौदा या ठिकाणी योग्य क्रमांक अडच नॅटो या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नॅटो या संघटनेच मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी क्रमांक एकोणचाळीस एक, भारतीय राज्यघटनेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या योजनेच्या शिफारशीनुसार मांडण्यात आली भारतीय राज्यघटनेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार कोणत्या शिफारसीनुसार मांडण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कॅबिनेट मिशन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्यामध्ये काजू पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यामध्ये काजू उत्पादन सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग क्रमांक एकेचाळीस राष्ट्रीय हिंदी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो राष्ट्रीय हिंदी भाषा दिन खालीलपैकी केव्हा असतो या ठिकाणी अवश्य क्रमांक तीन चौदा सप्टेंबर या ठिकाणी योग्य होईल शुभ क्रमांक बेचाळीस अठ्ठावीस फेब्रुवारीला खालीलपैकी कोणता दिवस असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला खालीलपैकी कोणता दिवस असतो या ठिकाणी अवश्य क्रमांक दोन राष्ट्रीय विज्ञान दिवस या ठिकाणी इहो गरमांक त्रेचाळीस दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वस्त आहे दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार यमुना नदी या ठिकाणी इहो ग्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांकच्या गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग आन्सर होईल ऑप्शन क्रमांक पंचेचाळीस गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सेहेचाळीस हल्दीघाटचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते हल्दीघाटचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हल्दी घाटचे युद्ध हे सन पंधराशे शहात्तर या ठिकाणी सत्तेचाळीस कलहरीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कलहरी यांचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कलहरीचे वाळवंट उत्तर आफ्रिका या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक अठ्ठेचाळीस भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी क्रमांक एकोणपन्नास सन अठरा सत्तावनच्या उठावामध्ये झाशी येथील उठावाचं नेतृत्व बेकी कोणी केले सन अठरा शतावनच्या उठावामध्ये झाशी येथील उठावाचं नेतृत्व बेकी कोणी केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी योग्य होईल શગ્રમાંક પન્નાસકારી સરકારી થી ખાલી પૈકી કોણિવાર પ્રથા ખાલીલ પૈકી કોણત્યા ગવર્નર ठिकाणी સુરુ કે लॉर्ड होईल शुक्रमांक 51, सन सतराशे त्र्याण्णव बंगाल प्रांतामध्ये कायमदारा पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती सन सतराशे त्र्याण्णव बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कॉर्न या ठिकाणी योग्य शुभ शुक्रमांक बावन सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे त्र्याहत्तर या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक त्रेपन्न हंटर कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमले होते हंटर कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमले होते सर्वांनी या प्रश्ना उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील